कारस्थान या मराठी शब्दाला दोन अक्षरी प्रतिशब्द सुचतो का? म्हणजे आता मी पाहिलं कट तर तो शेवटी ट आहे, जुळत नाही, बसत नाही तो. डाव व आहे शेवटी, तो डाव काही लागत नाही आहे. कूट तर काय जमतच नाही. सॉरी, मी काही फारशी मदत नाही करू शकणार. मला काही शब्द कोडी अजिबात जमत नाही. बाकीचे कोडी सुटतात का? कपिल भूतकर काय म्हणतात, 4 कोटी रुपयांचा काही माग लागला का? अजून तरी नाही. तू त्या माणसाला पाहायला होतास ना? कुणाला? तो नाही का रात्री अपरात्री आपल्या घराची बेल वाजवायचा, आपल्या घरामध्ये चिठ्ठ्या चापट्या टाकायचा. साधारण एक 30 ला मुलगा आहे तो, गोरा घारा. गोरा घारा भाडोत्री गुंड असेल बहुतेक. हा बोला. दॅट्स गुड. म्हणजे आता परत यायची वेळ झाली. तुला माहिती आहे मी तुझ्यावर फार काळ नाही रागू शकत. माझ्या चुका झाल्या तेव्हा तू मला माफ केलंस ना, मग मी वेगळं का वागावं? विक्रम, खरंच असं वाटतं की आज नवीन दिवस उजाडलाय. नवानू गेट अप, पटापट तयार हो. आय वॉन्ट यू इन दी ऑफिस शार्प बिफोर 9, नाहीतर मी परत चिडेन. काय झालंय काका, असं अचानक बोलवून घेतलं? कोणतरी एक अनोळखी मनुष्य अनन्याला त्रास देत आहे. त्रास देतो म्हणजे? येस, मी यावेळी फोन करतो, काही भाई बोलतो. परवा मी चुकून फोन घेतला तेव्हा सुद्धा असंच बोलला काहीतरी, म्हणजे हॅलो स्वीट हार्ट वगैरे. माझ्या सुनेला त्रास देणाऱ्या माणसाला मी असं सोडू शकत नाही. आणि नेमके अशा वेळी हे माझे नसलेले डोळे हा माझा मोठा हँडीकॅप ठरतो. पण माझ्या मुलीला मी असं रडताना नाही बघू शकत. बाबा निघते मी. हॅलो. हॅलो. आजही सहज इथून पास होत होतात वाटत? नाही नाही, आज मी त्याला बोलवून घेतलंय मुद्दा. आणि अनन्या तुला फार उशीर होत नसेल तर बस जरा. हा जो हरामखोर मनुष्य तुला फोनवर त्रास देतो ना सारखा, त्याच्या नाड्या आवळायला मी याला बोलवून घेतलाय मुद्दा. तू अविनाशच्या घरचा जो पत्ता दिलायस. हो, म्हणजे मला माहिती असलेला त्याचा शेवटचा पत्ता हाच आहे. त्यानंतर पत्ता बदलला असेल तर मला माहिती नाही आहे. हवं तर तू या पत्त्यावर जाऊन चौकशी करू शकतोस. पण त्याची काही गरज नाही वाटत मला. म्हणजे मला कोणाच्याही घरी जाऊन काही क्रॉस चेक करायची गरज नाही वाटत. तू म्हणाली तेच खरं आहे, म्हणजे आयदर मी माझ्या बायकोवर विश्वास ठेवायला हवं किंवा अशा माणसावर जो सतत माझा वाईटाचाच विचार करतोय. ऑब्विसली आय चोज टू ट्रस्ट यू. मला माहिती आहे तू खोटं नाही बोलणार, त्यामुळे अविनाशच्या घरी जाण्याचा प्रश्नच येत नाही. एवढंच सांगायचं होतं. अनन्या वहिनींना एका अनोळखी माणसाचे फोन येतात असं काकांनी मला आत्ता सांगितलं. तुला त्याबद्दल काही माहिती? म्हणजे अनन्या वहिनी तुझ्याशी काही बोलल्यात त्याबद्दल? गौरी मला विक्रम वनारसेबद्दल सगळं माहिती. हे काय? मी काय बोलतोय हे तुला नीट समजतंय गौरी. त्या दिवशी जो फोन काकांनी उचलला तो विक्रम वनारसेचाच होता, बरोबर ना? हो. प्लीज ही फसवणूक थांबवा, समजाव तुझ्या मैत्रिणीला. मी आत्ता सुद्धा सगळं खरं सांगू शकलो असतो काकांना, पण हे सगळं कळल्यावर खचतील ग ते. माझ्याच बायको विरुद्ध माझे कान भरतोयस तू? नयनावर माझा पूर्ण विश्वास आहे, ती कधी माझ्याशी खोटं बोलणार नाही. मला माहिती आहे तुमच्यासारखी माणसं दुसऱ्यांच्या आयुष्यातला आनंद शोषून जातात. मी आणि नयना आमच्या संसारात एकदम सुखी आहोत, काहीही प्रॉब्लेम नाही, आणि तो कोणी निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये. कळलं? मी जन्मजात कोड गाय विक्रम. आजवर माझ्या दिशेने शब्दांचे अनेक बाण भिरकावले गेले, पण कर्णाला जसं कवच कुंडल मिळालं होतं ना, तसंच मला हा गोडगेपणा मिळालाय. बघ, खेळाचा एक भाग म्हणून विदूषकानं कोलांटी उडी मारली तरी लोक हसतात, आणि तो खरोखरीच पाय घसरून पडला तरीही लोक हसतात.
पण विदूषकाला जी तिरकी नजर लाभलेली असते ना, त्याच्यातून त्याला जे काही दिसतं ते साध्या सरळ नजरेला पण दिसत नाही. मगाशी तू काय म्हणाला होतास? तू आणि नैना खूप सुखात आहात. तुझ बाहेरचं अफेअर अजूनही नैनाला समजलेलं नाहीये म्हणून तुम्ही सुखात आहात ना. नैनाला समजा तुझं हे अफेअर समजलं तरी देखील तुम्ही सुखात राहाल. दुसरी गोष्ट तू काय म्हणालास? नैना तुझ्याशी खोटं बोलणं शक्य नाही, विश्वास आहे माझा. उद्या नैनाला जाऊन मी सांगितलं तर ती पण हेच म्हणेल, विक्रम माझ्याशी खोटं बोलणं शक्य नाही, विश्वास आहे माझा. पण तू तिच्याशी खोटं बोलतोस ना मित्रा, मग ती तुझ्याशी कशावरून खोटं बोलत नाहीये?